पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी लाडकी बहीण योजना कार्यान्वित केली. 1 जुलै पासून या योजनेला प्रारंभ करण्याचे आदेश प्राप्त झाल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या गणेशवाडी येथील संपर्क कार्यालयात या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या महिला उपस्थित होत्या त्यांच्याच हस्ते फित कापून या योजनेचा नाशिक मध्ये शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्री साहेबांनी 4-5 दिवसापूर्वी आव्हान दिले किंवा लेक लाडकी या योजनेचा समारंभ सुरू केलाय आणि इथे महिला दमल्या आहे. अंबादास खैरेंच्या ऑफिसला आम्ही आताच जास्त उद्घाटन केलंय आणि त्यासाठी सगळ्यांनी महिलांनी हे घ्यावा, नाव नोंदणी करावा आणि सगळ्यांना सपोर्ट द्यावा, बाकीच्यांनाही सांगावा. त्याबद्दल आम्ही अंबादास खैरेंचे खूप खूप धन्यवाद मानतोय. मुख्यमंत्री योजना 4-5 दिवसापासून जी चालू होणार आहे ती आजपासून चालू होते आणि अंबादास खैरे यांच्या संपर्क कार्यालयात आज त्याचा शुभारंभ झाला आहे. आमच्यासारख्या सर्व महिलांना आज त्या 1500 रुपयाची खूप गरज आहे आणि आज ते शुभारंभ इथे होतोय म्हणून मुख्यमंत्र्यांचे आम्ही आभार मानतो आणि अंबादास खैरे दादांचे आम्ही आभार मानतो. साहेब यांनी जी लाडली बहन योजना चालू केलेली आहे त्या ती खैरे साहेब यांनी त्यांच्या ऑफिसला याचा शुभारंभ केलेला आहे. तर गणेशवाडी परिसरामधले सगळ्या आमच्यासारख्या ज्या लेडीज आहेत त्यांनी या संधीचा लाभ घ्यावं ही मला विनंती. धन्यवाद. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र असणाऱ्या महिलांना राज्य सरकारकडून दरमहा 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. परिसरातील महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. NCN न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.